ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निपण येथे कीर्तन सोहळा उत्साहात दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन तर्फे आयोजन। निपण येथे दौलत नगर मधील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन व हेल्थ क्लब तर्फे कैलासवासी इंदुमती दौलतराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त रविवारी सायंकाळी एक दिवसीय कीर्तन व प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आला होता। एक दिवसीय कीर्तन सोहळ्यासाठी पुणे येथील सचिनदादा महाराज यांचे प्रवचन तर लातूरचे डॉक्टर शिवाजीराव महाराज पन्हाळकर यांनी आपल्या ओघवत्या वाणीने सर्व जमलेल्या महिला अबाल वृद्धांचे वारकरी संप्रदायाची मने जिंकली। आजच्या वास्तववादी जीवनावर आपले मार्मिक विचार स्पष्ट करून उत्तम पद्धतीने प्रबोधन केलं। पौराणिक काळातील अनेक दाखले देत आपले उत्तम कार्य संसार मानवी वर्तवणूक याविषयी आपल्या वाणीने प्रबोधन केलं। यावेळी या कार्यक्रमात दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी नागरिक युवा वर्ग महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। रंगी रंगे रे श्री रंगे काय फुललासी पतंगे आणि तो उपमा देऊन सांगतात निव्वळ जर संसारा भुललास तर तुझी अवस्था त्या पतंगासारखी कळते ना। उडवणारा पतंग नाही, आता जे लाईटवर जे किडे जागत ना किडे लाईटवर किडे जातात त्यांना पतंग म्हणते ना, त्यांना लाईट म्हणजे फुल वाटायला फुल काय वाटायला फुल आणि त्या फुलाचा सुगंध चाकण्याकरता म्हणून जाते आणि काय होते ते तुम्हाला माहित आहे, महाराजांनी सांगायची गरज नाही। तस संसार म्हणजे तसंच आहे, आम्ही जे ज्याला फुललोय ना त्या संसार कसा आहे त्या लाईट सारखा जिवडी जिवडी आली त्या सगळ्यांना खपवल्याशिवाय सोडलं नाही। आजा पंजा बाप देखत नातू पंतू अशी माझी वाक्य नाही ना, विश्वमावळी ज्ञानोबारांची वाक्य आहेत। नुसता सगळा संसार माझा माझा म्हणून थडगी बांधली तरी मी माझा सुटायला तयार नाही, पण एक लक्षात ठेवायचं बापाच्या थडग्याकडे बघायचं आणि मग माझं काय नाही आपलं काय नाही एवढंच ठरवा। काही काही लोक असं दाखवतात की आमची इथून नदीपर्यंत 25 एकर कोणाची अरे बाबा थडग बघून तरी म्हण याच्या अगोदर तो करत होता 25 एकर माझे त्याच्या अगोदर। महानकर न्यूज साठी निप्पाणीहून गौतम जाधव।